गोयात चोरयांचे सत्र सुरूच, सात दोतोरांची क्लिनिका आणि एका बिल्डराच्या कचेरीवर मारलो चोरांनी हात. मडगाव पोलीस स्टेशनापासून 80 मीटरांच्या अंतरावरील बिल्डिंगेत चोरांची हात की सफाई. तामनार पॉवर ट्रान्समिशन आणि सबस्टेशना खातीर दिल्लो बांधकाम परवानो रद्द. गोयच्या मुंबई हायकोर्टान सोमारा दिलो निकाल. मोले पंचायतीन मोलेच्या सांगोड गावात दिल्लो बांधकाम परवानो. सेव गोवा म्हणत युवकांचं पणजे एल्गार. गोयच्या सगळ्या व्यावसायिक संघांनी फुटबॉलाच्या उदरगतीची दौरपाक जाई मोख. फुटबॉलाक अजून अनुकूल ना वातावरण, तरी यज्ञ चालूच उरपाक जाय. चर्चिलाचो उलो. येवकार, हांव जवाहर बर्वे. पळयात आयच्यो खबरो विस्तारान. तामनार पॉवर ट्रान्समिशन लायन आणि प्रकल्पाच्या सबस्टेशना खातीर मोले पंचायतीन सांगोड गावात बांधकामाचो परवानो दिल्लो. हो परवानो गोयच्या मुंबई हायकोर्टान सोमारा रद्द केला. पळयात पुराय बातमी. उच्च न्यायालयान याचिका निकालात काढली. तामनार पॉवर ट्रान्समिशनाक मोले पंचायतीन दिल्ल्या परवान्याक 4 जणांनी न्यायालयात वचून हरकत घेतिल्ली. ताचेर हो निवाडो दिलो. सो आयच्या दिसाक आमचे हॉनरेबल हायकोर्ट ऑफ बॉम्बे इन गोवा, आयज त्यांच्यानी आमची पेटिशन नॉट डिसमीस बट डिस्पोज केला, विच वॉज फायल्ड बाय दी विलेजर्स फ्रॉम सांगोड विलेज इन मोले. सो हे पेटिशन आम्ही घातलेले कित्याक ते पंचायत जेन्ना तामनार ते सबस्टेशन घालूंक सोदताले सांगोड विलेजीन ट्रान्समिशन लायना खातीर, सो त्यांच्यानी एक रेजोल्युशन घेतलेले पंचायत बॉडीन आणि घेवपाक की दीस डिसिजन शूड बी टेकन बाय दी ग्रामसभा म्हणून. आणि थोड्याच दिसांनी ते ग्रामसभा मिटींग घेन असताना त्यांच्यानी जप करून रेजोल्युशन घेतले आणि रेजोल्युशन घेतानापासून मेजॉरिटी जे पंचायत मेंबर आहात त्यांच्यानी सांगलेले ही रेजोल्युशन घेवपाची न्यू म्हणून. पण तरी पण सरपंचान सेक्रेटरीक सोडून आणि हे दुसरे मेंबराक सोडून सरपंचान आपल्या स्वतःच्या सिग्नेचरान घालून कन्स्ट्रक्शन लायसन्स दिले. त्यांना 4 ग्रामसभा मेंबर ते एग्रीव झाले मेंबर. सो त्यांच्यानी आमकां एप्रोच केले की हाव टू गो अबाउट दीस. सो त्यांना आम्ही त्यांना हेल्प केले, गाईड केले आणि हो पेटिशन आम्ही फायल केले. हायकोर्टान त्याला डिस्पोज केला सांगून की दॅट कन्स्ट्रक्शन लायसन्स वॉज गिवन इलिगली अँड दॅट्स वाय दॅट कन्स्ट्रक्शन लायसन्स हॅज टू बी रिवोक्ड. सो नाव ऑफिशियली तामनार दॅट इज दी प्रोजेक्ट प्रोपोनंट्स फॉर दी ट्रान्समिशन लायन सबस्टेशन विच वॉज सपोज टू कम इन सांगोड डज नॉट हॅव एनी लिगल परमिशन फ्रॉम द पंचायत अँड सो दे कॅनॉट डू एनी वर्क, दे कॅनॉट प्रोसीड विथ एनी वर्क इन दॅट सबस्टेशन लायन. द कोर्ट ऑल्सो आवर सेकंड प्रेयर आसले पळय तितून की शूड गीव अस द ग्रामसभा. जेन्ना ही रेजोल्युशन घेता पंचायत तेणीन तो आमकां ग्रामसभा घेवनूच तो रेजोल्युशन घेवपाक, पूण तितून कोर्टान आमकां कितें सांगलें की वी आर नॉट फोर्सिंग द पंचायत टू टेक ग्रामसभा ऑर एनीथींग, वी आर नॉट गिवींग एनी डायरेक्शन, बट द एप्लिकंट दॅट इज तामनार हॅज टू गीव अ फ्रेश एप्लिकेशन इन द पंचायत आणि दॅट हॅज टू बी डिसायडीड एज पर ऑल लिगल नॉर्म्स ऑफ द लॉ, दॅट इज एज पर पंचायत राज ॲक्ट, ओनली देन द परमिशन कॅन बी गिवन. सो आता हे जे फुडें कितें आसा की इफ तामनार वॉन्ट्स टू कंटिन्यू विथ दॅट प्रोजेक्ट दे हॅव टू ब्रिंग ऑल देअर पेपर्स अँड दॅट इज अ बीग प्रॉब्लम बिकॉज देर इज नो कन्वर्शन सनद विच इज द मेन कन्वर्शन डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट अँड दीस कॅनॉट बी गिवन बिकॉज वी हॅव ऑल्सो गिवन द फॉरेस्ट डिपार्टमेंट, वी हॅव ऑल्सो टोल्ड दी डेप्युटी टाउन प्लॅनर and the sarpanch and the entire panchayat knows that there is a supreme court order and if they give this permission it will be in violation, in contempt of that supreme court order and that is why the conversion sanat cannot be given. Molecha prakalpacha virodhat andolakani vadli yatra kadun nished uktaylo. Man ki baat, man ki baat, Goa wale sath sath, man ki baat, man ki baat, Goa wale sath sath, are kitne wale fayda jani sanyo. गोया तक
आमकी सड़ा आमकर साई आमकी सड़ा आमकर साई ये कोई कोना चे कोई कोना चे ये कोई कोना चे कोई कोना चे भाई दो चली चली आए सेल का राम का ना कोई का भाई अरे किस लो रे भाई लो चली चली आए सेल का राम का ना कोई का भाई गोवा 365 खातीर पणजेच्यान इरशाद शेख. राष्ट्रीय पावण्यावेले शेतकऱ्यांच्या बंदचो गोंयाचेर कसलोच परिणाम जावचो ना. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान मिडियाक सांगला हो बंद राजकीय लावा खातीर चालला अशें तेचे म्हणणे. केंद्र सरकारान हालीच केल्ले 3 शेतकार कायद्यांच्या विरोधात भारतभरच्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केला. मंगळारा 8 डिसेंबराक ह्या शेतकऱ्यांनी भारत बंदचो उलोय दिला, पूण हो बंद शांततायेन पाळटले. शेतकऱ्यांनी सरकारा बरोबरची 6वी बसका झाल्या उपरांत हो बंद घोषित केलो. मुझे लगता है जो किसान बिल पास हुआ है वो बिल मैंने किसानों के लिए अच्छा बिल है. द फर्स्ट टाइम विदाउट मंडी एनी वन कैन गो एंड सेल देयर. इसीलिए किसान को डायरेक्ट मार्केट में जाने की अवेलेबिलिटी विदाउट मंडी जो बोलते हैं कि दलाल को निकाल के रखी है बहुत ही इम्पोर्टेंट है, जाके उसका अच्छा भाव किसान को मिले. उस किसान बिल का मैं स्वागत करता हूँ और माननीय प्रधानमंत्री मोदी जी और एग्रीकल्चर मिनिस्टर इन्होंने जो बिल पास किया है वो सही बिल है और फार्मर्स फ्रेंडली बिल है. कुछ नहीं फर्क पड़ेगा. हमें ऑलरेडी सांगला कि हमें HR कॉर्पोरेशन अकोमोडेट करता मन. ओके, हमें तक दोन तीन फाटी उलापुई जाला. आता एडवर्टाइज जातली केजीस बैन आशिले तंका सगळ्या जणांक ह्यूमन रिसोर्स कॉर्पोरेशन अकोमोडेट करता. 19 डिसेंबराच्या गोंय मुक्ती दिसाचे कार्यावळीक राष्ट्रपती रामनाथ कोविंद येतले हे निश्चित झाला. राष्ट्रपती आधी आझाद मैदानाचेर आणि उपरांत दयानंद बांदोडकर मैदानाचेर लोकांमुखार विचार मांडटले. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगला सोमारा सकाळी आयोजन समितीची बसका झाली, सांजे कडेन प्रशासकीय अधिकाऱ्याबरोबर बसका जावपाची असा. माननीय राष्ट्रपती रामनाथजी कोविंद आपल्या 19 डिसेंबरच्या संध्याकाळच्या फंक्शनला जे महत्त्वाचं फंक्शन आहे त्या फंक्शनला येत आहेत. ताजी तयारी खूप मोठ्या प्रमाणात सुरू असा. ओके, आम्ही आज ग्राउंड पळोवपा खातीर गेल्ले. DB बांदोडकर ग्राउंड हो फायनलायज केल्लो असा आणि त्यानुसार आज परत हाय पॉवर कमिटी पहिली मिटींग सगळी जी कमिटी ऑर्गनाय आपल्या प्रोग्राम ऑर्गनायझिंग कमिटीची झाली ताज्या उपरांत गव्हर्मेंट लेवलाचेर मिटींग आहे ते आज सांची 5:30 असा. सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ऑल द हेड ऑफ द डिपार्टमेंट या सगळ्यांची मिटींग जातली आणि ताज्या उपरांत पहिली आपले राष्ट्रपती आझाद मैदानाचेर वयतले. आझाद मैदानाचेर सोलर ट्रिब्यूट दितले आणि ताज्या उपरांत थंयच्यान ते DB बांदोडकर ग्राउंडाचेर वयतले. अशा पद्धतीचो पूर्ण कार्यक्रम त्यांचो वेगवेगळ्या पद्धतीत कल्चरल कार्यक्रम परत बाकीचे सगळे यानुसार सुरू असा. सेम काल फाल्यां भारत बंदचे किती इफेक्ट जातलो? भारत बंदचो काय इफेक्ट जातो? जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी कशी असेल? काय जिल्हा पंचायतीची निवडणुका 8 महिन्यानंतर आता परत व्हायला लागले पण नक्कीच मला खात्री आहे की ती बरी जाते. गोवा 365 खातीर इरशाद शेख. आता घेऊ एक लहानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. राज्यातलो क्रायम रेट वाढत चालला.
आयतारा मडगावच्या शीश महल बिल्डिंगेत दोतोरांची 7 क्लिनिका आणि एका बिल्डराचे ऑफिस लुटले. सांगपाचे म्हटल्यार मडगाव पोलीस स्टेशना सावन ह्यो सुवातो फक्त 80 मिटराच्या अंतरार आसात. पोलीस स्टेशनाक कुशीकच जर चोरयो जावपाक लागल्यो जाल्यार आनी कितें उरला, लोक म्हणटात. चोरांनी सुमार 3 लाखांची कॅश, 2 CCTV कॅमेरे आणि DRV चोरून व्हेले. एका बिल्डरान दिल्ले माहितीप्रमाणे ही चोरी शनिवारा 5 ते आयतार सकाळी 11 मजगती झाल्या असू येता. मडगाव पोलिसांनी IPC सेक्शन 380, सेक्शन 454 आणि 457 अंतर्गत केस नोंद केल्या. 11:30 वाजता आयलो ऑफिसात, गेले फाईल ओढपाक. सो तेन्ना गेले, लोक बिसारे बरे व्यवस्थित आसले, पण डेट कट मागीर आयले जाल्यार चोयले मागीर कबड उदकी आसले अशी. आणि 2.5 लाख डॉलर्स कितें आसले, आम्ही भायर वचपाक आसले, ते सगळे येले. मागीर हांव बसलो, आय वॉज सप्रेस्ड. आतां इतली 10-20 वर्सां म्हजी ऑफीस चलता, नोबडी हॅज काम. मागीर सायडीक जाल्यार दोतोर आमगे डॉक्टर सर्जन, ऑर्थोपेडीक सर्जन, तेगले फोडला. आमगे डॉक्टर तालोलेकर, कार्डियक सर्जन, तेगले फोडला. डॉक्टर राजेश कांबली, सर्जन जनरल, तेगले फोडला. डॉक्टर पुजा, डेंटल सर्जन, तिगले फोडला. आनी CA तिगले फोडून न्यू लोक आला. मागीर हांव वयर गेलो, आमगे एक्स चेअरपर्सन बबिता, सो तिजे फोडला, सगळे कॅमेरे वॅमेरे काडून हाडला. सो म्हजी कितें जाता, आमी 7 सोपां तितली, आमी 2 रिप्रेझेंटेटीव आहाय, हांव काउन्सिलर आनी एक्स आवट गोईंग आनी बाबी. सो आमचे रिप्रेझेंटेटीव असले लोकांचे चोरप, आनी हे सर्जन तेजे हॉस्पिटल बी त्यांचे असले लोकांचे चोरप, आनी फ्यू मिटर्स अवे फ्रॉम पुलीस अशें जात जालें, लोकां आनी कितें उरलां अशें म्हजें चिंतप. सी वी आर इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव, दे ऑल सर्जन रिप्युटेड फॉर देअर गुड हॉस्पिटल्स, एंड फ्यू मिटर्स वी आर अराउंड 50 मिटर्स फ्रॉम पुलीस स्टेशन. सो अशी आमचे चोरले आनी अशें तर जालें. I don't know what is the faith of the other people who are common people. So police ne bhevi karun lokachi confidence arche hi mujhe mangne aa. So police patrolling bin japa jay rache. Japa jay hoy. So they ye ata chori dalti, they have to get confidence in the people, no. So le bille hai ma kitle phone aile aake je board da tumchi ashi side chori jatale, tumhi counselor da tumchi jatale, amche ko da mujhe amka amche future kit kay munde de. That on my landline ki तुझी लॅब फोडल्या म्हणून यु नो दे वॉज रॉबरी. आणिक प्रशांतान फोन केलो, प्रशांत नायकान म्हाका. आणि म्हाका दिसता 10 सुमार ग्लेन, नॉर्मली अशें संडेक आपल्या ऑफिसान येता ग्लेन आंद्राद, आमचो वॉर्ड नंबर 10 जो पळय काउन्सिलर आशिल्लो ताजे ऑफीस सकल आसा. तशेंच आनीक एक 4-5 जाण डॉक्टरांचे ऑफीस सकल आसा. सगळे म्हणून 6 ऑफिसां इन्क्लुडींग माय लॅब फोडले काल. आणि तांचे मॉडेल्स अपरेंटी अशी आशिल्ली की वेवस्थीत लॉक कट केला आणि ते तशेंच हँग केला लोकांचे. आणि म्हणजे जो पण बाहेर CCTV कॅमेरा असा तो वयर टर्न करून दोरिल्लो आणि भितरलो त्यांनी DVR कट करून DVR व्हेला. तसेच डॉक्टर सिद्धेशाच्या क्लिनिकात त्यांनी DVR कट करून व्हेला. म्हणजे आणि सामके क्लीन ऑपरेशन, म्हणजे आणि त्यांनी खंयच हात लायल ना, ड्रॉवर्स ओपन करून फक्त कॅश काढला. तसेच थंय सकल म्हाका दिसता ग्लेनाची एक आरमार आशिल्ली, दे वॉज अ गोदरेज स्मॉल कबड्ड विथ अ सेफ दॅट इज ब्रोक, दॅट इज ओपन. आणि ऑल अदर डॉक्टर्स दे ओनली ओपन द ड्रॉवर्स टू फाईंड आउट वेदर दर इज कॅश. जेव्हा पण आमची बिल्डिंग पोलीस स्टेशना कडच्यान हार्डली इवन 50 किंवा 80 मिटर्सच्या अंतराचेर आसा, त्यांना वी वर वेटिंग हियर फ्रॉम मॉर्निंग, यु नो, बाय द टाइम द पोलीस प्रोसिडिंग्स केम एंड हॅपन्ड इट वॉज प्रिटी लेट इन द आफ्टरनून. मागीर फिंगरप्रिंट एक्सपर्ट्स आयले, सो एनी वे इट विल टेक इट्स ओन कोर्स ऑफ टाइम. नाव इन द मॉर्निंग टुडे अनदर फ्रेंड ऑफ माइंड कॉल्ड अप, डॉक्टर मर्विन फर्नांडीस. गार्डन व्यू अपार्टमेंटाक म्हाका दिसता अशेंच 1 सप्टेंबर एंडाक कित तरी अशींच 5-6 दुकानां फुडिल्लीं. आणि ही सेड की आपली FIR सुद्दां लॉज करूं ना म्हणून आपूण कितलीदां पोलीस स्टेशनाचेर गेलो. वी ट्राय टू कॉल अप SP वॉज नॉट आन्सरींग द फोन. सम टायम बॅक डेविड एन, तुमकां खबर आसतले डेविड एन कंपनी ती फोडिल्ली आनी त्याही हातूंत बिल्डिंगेक 5-6 फ्लॅट कितें तरी ऑफिसीस फोडली. सो इन द हार्ट ऑफ द सिटी इफ दीस हॅपन्स मागीर आमकां सेफ्टी म्हणटा ती कितें उरली. इतलें लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन घसरला म्हणटा तशें आय वूड स्पेसिफिकली वूड लायक टू मेक दीस स्टेटमेंट की एक सुद्दां तुमकां डेकोरेटीव क्यू मेळना. इतल्यो सामक्यो आतां 3 महिने जाल्या एवर सिन्स स्वप्नील बाळकेज मर्डर, प्रत्येक म्हाका दिसता विकेंडाक एक एक खंय तरी हें जाल्लें आसा. गोवा 365 खातीर मडगावच्यान संदीप तुयेकार. पणजेतल्या पे पार्किंगाचो दुसरो टप्पो सोमारच्यान सुरू जाता. महापौर उदय मडकयकरान सांगला,
हो टप्प सुरू झालो काय 80% पणजेत पे पार्किंग झाल्याची गवाय मिळाली. दरेका शहरात पार्किंगेचो विषय किचकटीचो विषय जाऊन रावला. सुवात असा तशीच असा, पण वाहनांचो आकडो मात दिसांदिस वाढत चालला. ते फाटभुयेर पे पार्किंगेचो हो निर्णय चालीक लायला. आयच्यान सेकंड फेज पे पार्किंग सुरू झाल्या. म्हणजे ऑलमोस्ट हे पे पार्किंग सुरू आयच्यान झाल्या उपरांत जवळजवळ 80% पणजे एरिया जी सिटी एरियाची म्हणजे पणजेतली मेन हे असा पण ती 80% कवर झाल्या. EDC पाटो प्लाझा, मागीर MG रोड, ज्यो आणि थोड्यो थोड्यो त्यो फ्रॉम आयनॉक्स टू हांगासर गीता बेकरी, म्हणजे सगळे चडशे ह्या हेतून कवर झाला. पण आज आणि मार्केट मार्केट एरिया मार्केट अंडरग्राउंड आमचे पे पार्क आमचे असले पण ते आम्ही अंडर हांगा हे केला टेंडर. कोण मंथली जर पास काढटा हरशीं तुका आमचे 20 रुपया पर अवर आसा. एवरी एक्स्ट्रा अवर 15 रुपया आसा. समज दिसभर जर गाडी तुका कोणाक दवरतलो जाल्यार ताका एज पर ते कॅल्क्युलेशना प्रमाणे खुबशे पयशे जाता. तेणें आतां एक मंथली पास जर तो कोणी घेतलो जाल्यार ताका 1000 तेणें हें केला. 1000 म्हणजे 1000 म्हणजे दिसाक व्हडलें कांय न्ही. 30 म्हणजे ते 30 रुपया बी तुका अशें एक पडले फूल डे. आनी टू व्हिलराक तेणें 175 रुपीज केल्या मंथली. पयलीं कितें आसलें, EDC पाट्यार तुका पार्क केल्या उपरांत ताका दुसरे कडेन पार्क करतलो जाल्यार सिटीन आयल्या उपरांत ताका पयशे भरचे पडटाले दुसरे कडेन पे पार्किंगेचे. आतां अशें एक जालां की तूं EDC सुद्दां तुवें जर पयशे थंय भरले जाल्यार तुका पणजे सिटीन खंय पार्क कर आनी एक्स्ट्रा पयशे दिवपाची गरज ना. हालींच कॅसिनो सुरू जाल्यात. मांडवींतल्या ह्या कॅसिनोंच्या भायरय कायदेशीर पार्किंगेची सोय केल्या महापौरान सांगले. रातचे आम्ही आता जवळजवळ 10 दिस झाले आम्ही जे कॅसिनो खातीर जे वेहिकल्स लोक फुटपाथीर पार्क करताले, नो पार्किंग एरिये खंय पार्क करताले, ते कितकीशी शिस्त लागलेली आसा. तुम्ही रातचे ग्राउंड मारल्यार पळयता डाऊन द रोड पोस्ट ऑफीस टू ओल्ड सेक्रेटरेट फाटल्यान मामाईकामत पर्यंत जे मामाईकामचे दारान थंय 3-3, 4-4 लेनींनी पार्किंग जाताले. ते जर तुम्ही आज रातचे वचून सुद्दां आत पळयत न्ही जाल्यार तुमकां कळटलें की कितकी शिस्त लागल्या ती. अशी लोकां कडेन हांव मागणी करता की प्रत्येकांनी आपआपले वेहिकल सारखे व्यवस्थित पार्किंग एरियेन पार्क करचे. नो पार्किंग आमचे आमची आतां टोईंगाचो एक 2 दिसांनी आमचो टेंडर जावपाचो आसा. टोईंग म्हणल्यार तोय 24 वरां आसतलो. क्लॅम्पिंग ऑफ वेहिकल्स आनी टोईंग ऑफ वेहिकल जे कोण नो पार्किंग लायता जावं थंय लायता ताका पावर आमी म्हणजे उबारपाक वेहिकल पुलीस आसतले त्या पुलिसा बरोबर ते वेहिकल उबारून व्हरतले. म्हणजे हळूहळू आमकां एक पणजेन एक शिस्त हाडपाची आसा आणि ही शिस्त लोकांच्या हातूनच असा. आमकां फाईन मारपाक जावं पैसे घेऊक त्यांच्या कडल्यान आमकां उमेद ना. लोक जर तर सारखे रावत जर तर लोकांक जर सारखे जर त्यांच्यानी शिस्त हाडली जाल्यार तेंकाय बरें आणि जे कोण लोक पणजे सिटीन येतात तेंकाय बरें. लोकां कडेन हांव मागतां की आमकां कॉपरेट करचे. गोवा 365 खातीर पणजेच्यान इरशाद शेख. परतून घेऊया एक व्यावसायिक विसव. विसव उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. फुडले 4 दीस तरी गोंयांत सामान्यच वातावरण उरतलें, पूण बिरेस्तारा पावसाची शक्यताय आसा. अरबी दर्यांतल्या उण्या दाबाक लागून चक्रीवादळ जावं येता, ताका लागून गोंयांत पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. गोंयांत चडांत चड 33.6 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद जाल्या, जाल्यार उण्यांत उणें तापमान 19.9 डिग्री सेल्सियस उरलें. कांय प्रमाणांत वातावरण दमट आसतलें, तापमानय तशें सामान्यच उरतलें. फुडले 4 दीस तापमान सामान्य उरूं येता. बिरेस्तारा पावस शिमरपाची शक्यताय. चडांत चड 33.6 डिग्री जाल्यार उण्यांत उणें 19.9 डिग्री सेल्सियस तापमान. कांय प्रमाणांत मळबांत कुपां दाटूं येतात, हवामान सामान्य. गोवा 365 खातीर क्लिंटन डिसोजा. गोंयच्या सगळ्या 12 वेवसायीक संघांनी फुटबॉलाची उदरगत करपाची आणि हो खेळ फुडें व्हरपाची मोख दवरपाक जाय. गोवा फुटबॉल संघटनेचो अध्यक्ष चर्चिल आलेमावन सांगला, फुटबॉलाक अजूनय फावशें वातावरण ना, पूण तरीकय फुटबॉल फुडें व्हरपा खातीर यत्न करीत रावपाक जाय, चर्चिल म्हणटा. गोवा फुटबॉल संघटनेन सोमार दिसा सेल वेल आनी पॅरेलल थिंकर्स तशेंच स्क्वेअर सर्कल हांचे बरोबर प्रोफेशनल लिगाचे टायटल स्पॉन्सरशिपी खातीर समजिकायची कबलात केली. कबलातीचो उपचारी कार्यक्रम सोमारा धुळेरांतल्या स्टेडियमार जालो. तुमी आमकां म्हगे सभाव येवन तुमी सगळे जाणां म्हगे सभाव. आय नेवर थिंक दॅट आय एम अ चीफ मिनिस्टर ऑफ गोवा, आय एम अ मेंबर ऑफ पार्लमेंट. नो,
I'm always chachil alamang, chachil alamang. My daughter told you, then I'm sleeping also, my football, then I'm eating also football, drinking also football. Football means I given the life, we are family given the life, finish everything in the football. And today I tell you, when this Churchill brothers enter this league, the players' payment one high. Before that 10,000, last is the 10,000. Like a player, Nicholas, Gobro, everybody, like a Bruno, they're all players are taken 10,000, maybe last 15,000, not more than that. But today, anybody, any single player comes starting, they'll take 10,000, 15,000, lakhs of rupees after that. This is done by Churchill Brothers. Game start kotta professional. Saglan Klaban Sotman Gyopadai. Epauti, ISL Goya, and I-League Calcutta. Maka 30 plus 35 to 40. 70 player maka sign much pulli. When I'm sending the team in Calcutta, they cannot come here. So professional industry team. But I cannot leave the football. So that's why I'm saying to you, you must understand the difficulties, all club, 12 club, the difficulties because of pandemic, that all 12 club should be support to go this professional league. Why? You see the cricket is only 12 or 13 country. The football is the world. Ek footballer, Dr. Ronaldo tari payment kata, amkel bajar pasan apa na, varsa jante ja hoy, like a Neymar and all. So footballer amche talent khub ha. Ani am player ang sangta, hoy bapai ko sangta. Cricket tari hevlo, jala cricket tari player jatolo, त्या तुमचं गॉड फादर असतो आहे तिकडं. पण फुटबॉल तरी तू हेवलो, फुटबॉल तरी तू हेवलो, फुटबॉल प्लेअर जातलो गॉड फादर असपाय नका. बॉय हेवलो कोणच क्लब जाऊन स्पोर्टिंग जाऊन डेपो जाऊन सालोकार जाऊन चर्चिल ब्रदर्स कोण वता. माय फॅमिलीज अँड माय फुटबॉल असोसिएशन बिहाफ ऑफ द फुटबॉल असोसिएशन आय गिव्ह हार्टली माय थँक्स टू मिस्टर सॅम्युएल कंपनी सीईओ अँड अदर्स. गोवा 365 खातीर म्हापशेच्या धुळेर स्टेडियमा वयल्यान संदीप कामुलकर. आणि गोवा 365 आयच्यो कोकणी खबरो हांगा सोपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हे आमचे वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर फॉलो करात आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट. कोरोना महामारीच्या काळात घेऊया जतनाय, दवरूया सोशल डिस्टन्स, वापरूया मास्क आणि सांभाळूया भलायकी सगळ्यांचीच. मेळूया परत पळोवपाक गोवा 365. मोगासो.